आणि आता बातमी येते का अपघाताची. ओडिशामध्ये कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झालेला आहे आणि दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येते. त्याची दृश्यही समोर आली आहेत. हावडा चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस ही बालासोर जवळ घसरली आणि या दुर्घटनेमध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत आणि त्याचीच ही दृश्य आता समोर आलेली आहेत. आणि आता रेस्क्यू ऑपरेशन बचाव कार्याने वेग घेतलेला पाहायला मिळतो. यामधून नेमके किती प्रवासी प्रवास करत होते, किती प्रवासी जखमी आहेत याची सविस्तर माहिती येणाऱ्या काळामध्ये अपेक्षित. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.